कुठलं एक्सिव्हसाठी ना वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर करंबेळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर करंबेळकर यांचं आमच्या सचिवांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. या व्याख्यानमालेचे निमंत्रक महेशजी शहा यांचं स्वागत आमचे सचिव सर्पमित्र राजेशजी ठुमरे हे करतील. आजच्या वक्त्यांचा परिचय आमच्या वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद करंबेळकर हे करतील. तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार मित्रांनो, निलेश साबळे यांचा मोह सोडून जे लोक इथे आले त्यांचं मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक स्वागत. कारण अर्थात तसा प्रश्न नाही आहे, तिकडचं संपल्यानंतर तिथे जाता येणारच आहे सगळ्यांना. पण आज आपण आझादी की जंग आणि फिल्मों के संग हे म्हटल्यानंतर सैनिकांशी रिलेटेड काहीतरी खूप छान आणि फिल्मशी संबंधित सुद्धा खूप छान ऐकणार आहोत. आणि हे नुसतंच ऐकणार नाही ते बघणार सुद्धा आहोत. अर्थात इथे असणाऱ्या लोकांना खरं म्हणजे रामदास कामत सरांचा ओळख करून देण्याची किंवा परिचय करून देण्याची गरज नाही. कारण इथे आलेले सगळे अनेक वर्ष इथे असताना म्हणजे साधारणपणे 2008 ते 2011 चाळीसगावमध्ये असताना त्यांनी इतकं छान मल्टिपल गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी सगळ्यांना एक चॉकलेट प्रेमाचं वाटलेलं होतं आणि अनेक प्रोग्राम आपण सोबत केले वेगवेगळ्या माध्यमातून. त्यांचा संसारावरचा जो कार्यक्रम आहे तोही आपण वाचनालयातर्फे तिकडे घेतलेला होता. तर रामदास कृष्णा कामत भारतीय स्टेट बँकेमध्ये 36 वर्ष सेवा करून सहाय्यक महाप्रबंधक पदावरून ते निवृत्त झाले. हे पद ते हैदराबादला काही वर्ष होते आणि तिथे त्यांनी ते 8 वर्ष तिथे होते. आणि मला सांगायला खूप छान वाटतं की तिथे असताना सुद्धा तिथल्या महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांनी नाटक केले, तिथे अनेक पुस्तकं लिहिली, त्याची हिंदी इंग्रजी भाषांतरं झाली आणि तिथल्या हिंदीतल्या यांनासुद्धा खूप छान त्यांना सगळीकडनं प्रतिसाद मिळाला. सध्या महेश बँकेमध्ये ते एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे. नाटक, पत्रकारिता आणि लेखन हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहे. आत्तापर्यंत मराठीमध्ये 7 आणि हिंदीमध्ये 2 अशी 9 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच्यापैकी 3 पुस्तकांना त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अनेक नाटकांमधनं अभिनय, लेखन आणि दिग्दर्शनात अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक आणि मासिकांमधनं त्यांचं नियमित लेखन असतं. त्यांचा स्वतःचा एक एकपात्री कार्यक्रम आहे, त्याचे जवळजवळ 300 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. त्याशिवाय वो भूली दासता, फिल्मी दुनिया के दादा लोग, आझादी के जंग फिल्मों के सन असे सिनेमांवर आधारित वृक्षारोग्य कार्यक्रमही ते सादर करतात. अनेक सिनेकलावंतांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. आणि सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी या सगळ्या त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी त्यांनी विशेष सन्मान त्यांना दिलेला आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची उत्सुकता तुमच्या इतकीच मलासुद्धा आहे. मी त्यांना कार्यक्रम सुरू करायला सांगतो पण तत्पूर्वी एक सूचना आहे. हा हे ह्या कार्यक्रमाचं मानधन कुठेही ज्यांना ते मिळतं ते त्यांना ते सैनिकांच्या निधीसाठी आर्मी वेलफेअर फंडासाठी ते दान करतात. आत्तासुद्धा त्यांनी संकल्पना अशी मांडली आहे की आपण चाळीसगावचे प्रेक्षक दानशूरही आहेत, रसिकही आहेत. त्यामुळे इथे आम्ही बंद पाकिटं तुमच्याकडे देणार आहोत.
आणि त्या पाकिटामध्ये आपल्याला पुन्हा फुलाची पाकडी हार दिला तरी चालेल. तर सगळ्या पण सैनिकांना चाळीसगावच्या रसिकांच्या वतीनं तो पोचणार, म्हणजे ते त्यांच्या वैयक्तिक नावानेही नाही पाठवणार की चाळीसगावमध्ये असा कार्यक्रम झाला आणि तिथल्या रसिकांनी दिलेली ही देणगी आहे म्हणून वेलफेअर फंडाला ते देणार आहे. तेव्हा आपण सरळ हाताने त्यामध्ये मदत करावी आणि मी त्यांना कार्यक्रम सुरू करायची विनंती. नमस्कार. ज्या देवीच्या नावाने ही व्याख्यानमाला चालते ती विद्येची देवता सरस्वतीच्या चरणी मी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आज चाळीसगावामध्ये मी 13 वर्षांनी आज चाळीसगावच्या भूमीवर पाऊल ठेवताना मला इतका अतिशय आनंद होतोय. स्टेट बँकेत सिनियर मॅनेजमेंट पदावरती काम करत असताना बऱ्याच बदल्या झाल्या, अगदी चंदीगड ते बरोडा हैदराबाद अशा बऱ्याच बदल्या झाल्या, पण त्या फक्त बँकेपुरत्या होत्या. पण बँकेच्या बाहेर तिथल्या गावाशी नाळ जोडणं, तिथल्या संस्थांशी परिचय होणं, तिथल्या मान्यवर व्यक्तींशी परिचय होणं आणि नुसता परिचय होणं नाही तर इतकी वर्ष तो संपर्क टिकून राहणं ही मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या बँकिंग करिअरमध्ये अशा फक्त दोनच बदल्या झाल्या, त्यातली पहिली चाळीसगाव आणि दुसरा हैदराबाद. हैदराबादला मी जवळजवळ 8 वर्ष होतो त्यामुळे मला तिथे भरपूर वाव मिळाला, हा भाग सगळा ठीक आहे. पण चाळीसगावमध्ये मी जेमतेम 2.5-3 वर्ष होतो आणि या 3 वर्षात चाळीसगावने जे काही मला भरभरून प्रेम दिलं, माझ्या स्टाफने तर मला आदर प्रेम तर दिलंच पण बँकेच्या स्टाफच्या बाहेर सुद्धा. जेव्हा मी बँकेत तिथे चाळीसगाव शाखेचा अधिकारी म्हणून मी जेव्हा जॉईन झालो त्यानंतर एका आठवड्याभरातच मला पेन्शनरांचा मेळावा घ्यायचा होता आणि त्यासाठी मी योग्य जागा शोधत होतो. आमचे मित्र हेमंत जोशी जे आहेत त्यांनी मला एक जागा सुचवली आणि मला ते घेऊन गेली. ती वास्तू होती शेठ नारायण वंकट वाचनालय. तिथलं ते समृद्ध दालन बघितलं पुस्तकांचं, तिथले नोटीस बोर्ड बघितले, ते वर्तमानपत्रांची जी काही ठेवण होती जे बाइंडर्स होते ते बघितले आणि मी इतका प्रसन्न झालो की मी पेन्शनरांसाठी हॉल नंतर बुक केला, पहिली माझी मेंबरशिप घेतली. कारण मी सिनेमांचा आणि नाटकांचा प्रचंड वेळ आहे. चाळीसगावमध्ये नाट्यगृह नसल्यामुळे ती काय इच्छा पूर्ण होणार नव्हती. जेमतेम सिनेमा थिएटर आहे ते राज अँड होम्स, तिथे नेहमी चांगले चित्रपट लागतात असंही नाही. त्यामुळे माझी जी काय भूक होती ती ही शेठ नारायण वंकट वाचनालयाच्या पुस्तकातनं झाली. बरीच पुस्तक मला त्या काळामध्ये वाचता आलं. त्यामुळे चाळीसगावमध्ये आल्यानंतर पहिली ज्या संस्थेची माझी ओळख झाली ती शेठ नारायण वंकट वाचनालय. त्यानंतर चाळीसगावला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक चेहरा ज्या संस्थेने मिळवून दिला ती रंगगंध कलासक्त न्यास आणि डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांच्याशी परिचय झाला आणि माझ्यासाठी एक समृद्ध दालन उभं झालं. डॉक्टर करंबेळकरांची एक खासियत आहे, त्यांच्या संपर्कात जर कुठलीही नवीन व्यक्ती आली तर ते बोलण्याच्या भागामध्ये छान माहिती काढून घेतात आपली पूर्णपणे. आणि ही माहिती काढून घेत असताना त्यांच्या डोक्यात विचार चालू असतात की या माणसाचा मी नेमका कुठे कसा उपयोग करून घेईन. मी असं म्हणणार नाही की त्यांनी माझा उपयोग करून घेतला, मी असं म्हणेन की त्याने मला भरपूर संधी दिल्या. मग त्यांचं नाट्य प्रशिक्षण शिबिर असेल, त्याचं चित्रपट कार्यशाळा असेल, माझा एकपात्री कार्यक्रम असेल, मगाशी त्यांनी जो उल्लेख केला एक चॉकलेट प्रेमाचं, त्या नाटकाचं दिग्दर्शनही मला त्यांच्यामुळेच मिळालं. त्यामुळे एकीकडे काय होत होतं की माझी साहित्यिक भूक जी आहे ती शेठ नारायण वंकट वाचनालय पूर्ण करत होतं आणि सांस्कृतिक भूक जी आहे ती आमचे रंगगंध कलासक्त न्यास आणि डॉक्टर करंबेळकर पूर्ण करत होते. आणि तिसरा महत्त्वाचा भाग ज्याला आपण मानसिक संतुलन म्हणतो, मला आठवत आहे की सकाळी 5-5:30 वाजता मी शेठ नारायण वंकट वाचनालयाच्या खाली उभं असायचं आणि आमचे चिरतरुण बाबा चंद्रात्रे त्यांची वाट बघत असायचो आणि आम्ही चंद्रात्रेंच्या बरोबर आम्ही ते धाडधाड तरुण असल्याप्रमाणे ते धाडधाड जिन्या चढून ते वंकट वाचनालयाच्या टेरसवर जायचे आणि त्यांच्या मागे मी धापाटाकत जायचो. त्यामुळे तिथे योगा क्लासेस जॉईन करता आले. त्यामुळे ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो तो वर्क लाईफ बॅलन्स मला चाळीसगावने दिला आणि म्हणून 13 वर्षानंतर सुद्धा चाळीसगावची एक ओढ आहे. चाळीसगावमध्ये यावं असं वाटतं म्हणजे नक्कीच चाळीसगावच्या मातीत काहीतरी आहे आणि म्हणून मी चाळीसगावचा कायम ऋणी आहे. मी जरी मुंबईला आता हैदराबादमध्ये 8 वर्षानंतर मी आत्ताच गेल्या आठवड्यात मी मुंबईला शिफ्ट झालं, पण एक संधी चालली होती की दररोज डॉक्टर करंबेळकर रोजची व्याख्यानं टाकायची आणि मी रोजची व्याख्यानं बघायचो. आतापर्यंत झालेली ह्या व्यासपीठावरची सगळी व्याख्यानं मी ऐकली आहेत, मग तिथे श्रीरंग राजे असतील, मनोज गोविंदवा असतील, अनुराधा गोरे असतील, सगळे म्हणजे अगदी त्यांनी एक एक बोट दोन दोन बोटाचा जो काही त्याने आवाज काढला होता ते सुद्धा आपण मी ऐकले. तो
तर उत्सव मी जेव्हा त्या एक व्याख्यान मी ऐकत होतो त्याला माझ्यावर ते थोडंसं एक मानसिक दडपण पण होतं की अरे बापरे ह्या वेळेचे इतके वक्ते तगडे आहेत. म्हणजे वसंतगिरींचं व्याख्यान मी बघितलं आणि ह्या सगळ्या मान्यवरांच्या ह्या सगळ्या काय म्हणतात त्याला आपण स्टॉलवर्ड ज्याला म्हणतो आपण अशा वक्त्यांच्या यादीमध्ये आज तुम्ही मला समाविष्ट केलं हा मी माझा बहुमान समजतो आणि त्याबद्दलही मी शेठ नारायण मुनगंट वाचनालयाचे खूप मनापासून आभार मानतो. मला कृतार्थ अशासाठी झाल्यासारखं वाटतंय की वीरमाता अनुराधा गोरेंचं जे व्याख्यान झालं ते अनुराधा गोरे माझ्या शिक्षिका. मी पारे टिळक विद्यालयाचा विद्यार्थी. ज्यावेळेला डॉक्टर करंबेडकर अनुराधा गोरेंचा परिचय करून देत होते त्यावेळेला त्या म्हणाले की या शाळेने ही प्रतिष्ठित शाळा आहे आणि या शाळेने बऱ्याच व्यक्ती घडवल्या, मग साहित्यिक असेल, कलाकार असेल, शास्त्रज्ञ असेल, या शाळेने बऱ्याच व्यक्ती समाजाला दिल्या, बऱ्याच मोठ्या व्यक्ती दिल्या. पण त्या शाळेत जी काही छोटी मंडळी होती त्याच्यात मी होतो. त्यामुळे डॉक्टर अनुराधा आपल्या अनुराधा गोरे आमच्या शिक्षिका, आमच्या मॅडम, ज्यांचं व्याख्यान ज्या व्यासपीठावर झालं त्याच व्यासपीठावर त्यांच्या विद्यार्थ्याचं व्याख्यान असणं ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजचा जो माझा कार्यक्रम आहे आझादी की जंग फिल्म ओकेशन, खरं तर ह्या कार्यक्रमाला मागणी वर्षातून दोनच दिवस असते, एक 14 ऑगस्ट आणि 25 जानेवारी. कारण 15 ऑगस्टची पूर्वसंध्या आणि 26 जानेवारीची पूर्वसंध्या. कारण 15 ऑगस्ट दुपारनंतर म्हणा किंवा 26 जानेवारी दुपारनंतर म्हणा हळूहळू देशप्रेम आपलं ओसरायला लागतं. कारण मागणी फक्त ही दोनच दिवस असते या कार्यक्रमात, पण त्या दोन दिवसांव्यतिरिक्त कार्यक्रम होण्याची परत ही पहिलीच वेळ आहे. म्हणून परत भंकट वाचनालयाचे आभार. आणि हैदराबादमध्ये असल्यामुळे हा कार्यक्रम मी हिंदीमध्ये करतो, 40 गावात असल्यामुळे हा कार्यक्रम मला मराठीत करावा लागला. त्यामुळे मराठीतलाही हा माझा पहिलाच कार्यक्रम म्हणायला हरकत नाही. तरी आपण श्री गणेश असं म्हणतो, सरस्वती व्याख्यान मला असल्यामुळे आपण श्री सरस्वती झाली असं म्हणून या कार्यक्रमाचा मराठी कार्यक्रम आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सोडून इतर दिवशी कार्यक्रम हा या ठिकाणी आता होतो. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आपण नेहमी चित्रपट पाहतो आणि चित्रपट पाहताना आपण कुठल्या अँगलने पाहतो ते जास्त महत्त्वाचं असतं. कारण सगळे चित्रपट हे मनोरंजनासाठी नसतात असं माझं मत आहे. त्यात खास करून जे चित्रपट आहेत जे इतिहासावर आधारित आहेत, जे युद्धपटांवरती आधारित आहेत, हे चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून बघायचे नसतात असं माझं मत आहे. जर तुम्ही त्याचं नीट वाचन केलं, त्याचा नीट अभ्यास करून जर केला तर तो चित्रपट तुम्हाला छान समजतो, लक्षातही राहतो. आज काय झालं व्हॉट्सअपमुळे सगळ्यात व्हॉट्सअपचा जर मोठा तोटा जर कुठला असेल तर माणसाचा पेशन्स हरवलेला आहे. आज कोणाकडेही तितका पेशन्स नाही, 5 ते 7 मिनिटाच्या वर व्हिडिओ कोणी बघू शकत नाही. व्हॉट्सअपवर 5 मिनिटाच्या वर जर व्हिडिओ असेल तर तो कोणी बघू शकत नाही. मेसेजमध्ये एकदा रीड मोर आलं तर पुढे बघितलं जातं, पण दुसऱ्यांदा रीड मोर आलं तर तो मेसेज स्किप केला जातो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाचनाची आता तेवढीशी आवड नाही राहिली, तेवढं वाचन आता होत नाही. मग त्यामुळे सिनेमातून आपल्याला जर काही गोष्टी कळत असतील मी जेव्हा जोगा अकबर बघतो तेव्हा मी तो ऋत्विक रोशन किंवा ऐश्वर्या रायसाठी नाही बघत. मी जोगा अकबरची कथा काय आहे मला काय त्यातनं कळतं. मी जेव्हा तानाजी बघतो तेव्हा तो अजय देवगणसाठी मी बघत नाही. मला माहीत असलेले तानाजी, कोंढाणा किल्ला, सिंहगड आणि ते जे घोरपड ह्या सगळ्या गोष्टीचा किती अभ्यास त्या सिनेमामध्ये झाला हे मी बघतो. दुर्दैव असं आहे आज म्हणजे मला खरंच आजच्या वक्त्या काय श्रोत्यांची किंवा प्रेक्षकांची जेव्हा मी अभिरुची बघतो तर मला खूप वाईट वाटतं की आज लेफ्टनंट पासून ते फील्ड मार्शल पदापर्यंत पोहोचलेले आणि भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यांचं जी भारत पाकिस्तान युद्ध झाले त्याच्यामध्ये त्यांचा अगदी महत्त्वाचा वाटा आहे, ज्यांना पद्मविभूषण म्हणून आतापर्यंत दोनच फील्ड मार्शल झाले, एक आपले सॅम बहादूर म्हणजे आपले सर माणिकशहा आणि एम करियप्पा. तर माणिकशहांच्या जीवनावर आलेला सॅम बहादूर जो चित्रपट आहे त्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची वाट बघायला लागते आणि अतिशय विकृतीने भरलेला, हिंसाचाराने भरलेला आणि काय म्हणतो आपण त्याला ज्याला आपण वायलर सेक्स सगळ्या गोष्टींनी भरलेला ॲनिमल 1000 कोटीचा धंदा करून जातो तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मला वाटायला. आणि म्हणून चित्रपट हे समाज प्रबोधनाचं एक अतिशय प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. चित्रपटांचा समाजावर फार लवकर परिणाम होतो.
मध्ये एखाद्या हिरोने जर वेगळी वगैरे पॅन्ट घातली तर ती फॅशन होऊन जाते. एखाद्या हिरोईनने काहीतरी वेगळी केशभूषा केली असेल तर ती फॅशन होऊन जाते. कारण इतका पगडा लगेच त्या जनमानसावर होतो. आणि मग अशा वेळेला आपण जेव्हा चित्रपटांकडे माध्यम म्हणून बघतो तेव्हा केवळ मनोरंजन म्हणून न बघता मला असं वाटतं की थोडासा अभ्यास करून जर आपण बघितलं तर या ठिकाणी चित्रपटाचा आनंदही घेता येतो आणि आपल्याला इतिहासही जास्त चांगला कळतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी किस्सा सांगतो. अर्थात आज सगळ्यात पॉप्युलर युनिव्हर्सिटी जर कुठली असेल सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलेली तर ती कुठली आहे? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. रे सकाळ झाली की ज्ञानाची गंगा त्याच्यावरती वाहायला लागते. ती दुथडी भरून वाहते. ज्याला विषयाचं बंधन नसतं, नीती अनितीचं बंधन नसतं, भरभरून व्हॉट्सअपवरती येतं. अशाच व्हॉट्सअपवरती आलेला एक व्हिडिओ मी पाहिला होता. त्या व्हिडिओत त्यांनी असं दाखवलं होतं की फ्लाईट पूर्णपणे फुल आहे. त्या फ्लाईटमध्ये एकही सीट रिकामी नाही आहे. आणि ती जी लेडी पॅसेंजर आहे, जी बाई आहे, ती कुरकुर करते की मला ह्या माणसाच्या शेजारी बसायचं नाही आहे, माझी सीट बदलून द्या. पण फ्लाईटमध्ये एकही सीट शिल्लक नाही. तिची तक्रार काय आहे? कारण त्या माणसाला दोन्ही हात नाही आहे. ती म्हणते ह्या माणसाला दोन्ही हात नाही, जर मला कॉलबेल दाबायची तर ह्याच्यासाठी मला कॉलबेल उठून दाबायला लागेल. याला जर वॉशरूमला जायचं तर याचा सीट बेल्ट मला काढायला लागेल, मला घालायला लागेल. याला पाणी हवं असेल तर याला मला पाणी पाजायला लागेल. मी काय याची सेवा करायला बसली आहे का? त्यामुळे मला या माणसाच्या शेजारी बसायचं नाही, माझी जागा बदलून द्या. तिने खूप आकांड तांडव केलं पण फ्लाईटमध्ये अजिबात सीट चेंज करायला काहीच नव्हतं, त्यामुळे त्याचाही नाईलाज होता. पण ती बाई अगदी भांडायला अगदी तत्पर झाली, भांडतच होती ती की नाही मला या माणसाच्या शेजारी बसायचं नाही, एकतर त्याची जागा बदला नाही तर माझी जागा बदला. शेवटी त्या प्रकरण पायलट पर्यंत गेलं. पायलट आला, त्याने समजून सांगितलं आणि मग थोडा वेळ पायलट परत आला आणि म्हणाला एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये एक जागा होण्याची शक्यता आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमधला जो एक पॅसेंजर आहे ही व्हॉलेंटरीली अग्रीड टू एक्सचेंज हिज सीट. त्याने त्याची जागा बदलण्यासाठी त्याने परवानगी दिलेली आहे, त्यामुळे एक्झिक्युटिव्ह क्लासला एक जागा शिल्लक होईल. त्या बाईला अतिशय आनंद झाला कारण इकॉनॉमिक क्लासमधून एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये जायला मिळते. ओ थँक्यू सो मच म्हणून तिने लगेच म्हणलं ती बॅग वगैरे काढायला गेली तेव्हा ते पायलट म्हणाले इट्स नॉट फॉर यू मॅम, इट्स फॉर दिस जेंटलमॅन, इट इज फॉर दिस सर. अँड यू नो हू इज दिस? ही इज अ एक्स आर्मी मॅन हु लॉस्ट हिज बोथ द हँड्स इन इंडो पाकिस्तान वॉर. भारत पाकिस्तान युद्धामध्ये हात गमावलेला हा भारतीय जवान आहे, त्याच्यासाठी ती जागा आहे, त्याला तो सन्मान आहे. आणि जेव्हा तो गृहस्थ ते जे जवान होते तेव्हा उठून त्या एक्झिक्युटिव्ह क्लासकडे जात होते त्या विमानातल्या सगळ्या प्रवाशांनी त्यांना उठून स्टँडिंग ओवेशन दिलं, टाळ्या वाजवल्या. आणि तेव्हा ते म्हणाले, ते जे जवान होता ते म्हणाले की मगाशी ह्या बाई जेव्हा भांडत होत्या, वाद घालत होत्या, तेव्हा मला माझी स्वतःची लाज वाटत होती. मला असं वाटत होतं की ह्या नागरिकांसाठी मी देशासाठी लढतो का? या नागरिकांसाठी मी सीमेवर असतो का? या नागरिकांसाठी मी माझी सुख दुःख, माझे फॅमिली, माझे जवळची मंडळी सोडून मी रात्रंदिवस तिथे पहारा देत बसतो का? हे सिद्धीला नाहीत का की ज्यांना मी जवान म्हणून नाही पण एक आपला भारतीय नागरिक म्हणून सुद्धा ह्यांना कसली आस्था नाहीये, हे माझे नागरिक आहेत का, ह्याच्यासाठी मी तिथे सीमेवर असतो का? माझी मनाच लाज आणि शरम वाटायला लागली. पण जेव्हा त्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधल्या माणसाने जागा बदलून मला इथे ऑफर केली सीट आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्टँडिंग ओवेशन दिलं तेव्हा मला असं वाटतं की अजूनही माझ्या देशामध्ये देशाभिमान आहे, देशप्रेम आहे, जवानांविषयी आस्था आहे, हे आता मला पटतंय. आज माझ्यासमोर उपस्थित असलेला प्रेक्षक हा तोच प्रेक्षक आहे ज्याला देशाभिमान आहे, देशाबद्दल आस्था आहे आणि जवानांबद्दल प्रेम आहे. तेव्हा त्या सगळ्या प्रेक्षकांना मी वंदन करतो, सलाम करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो ज्याचं नाव आहे आझादी की जंग फिल्मों के संग. सिनेमाचं जे योगदान आहे, मी बरेच युद्धपटांवरचे चित्रपट मी पाहिले आणि त्यातनं काही मोजके चित्रपट मी निवडले. चित्रपटांपेक्षा आपणही ते चित्रपट पाहिले असतील आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या कार्यक्रमानंतर बऱ्याच जणांनी ते चित्रपट पुन्हा पाहिले आणि ते म्हणाले की आम्ही टू रिलेट मोड आहे. आम्ही जास्त चांगल्या पद्धतीनं तो सिनेमा समजू शकलो आम्ही, कारण आधी आम्ही फक्त जाऊन तो बघितला होता पिक्चर. तर असे काही निवडक सिनेमांचे भाग जे आहे आणि त्याच्यामागची कथा मी सांगणार आहे हाच माझ्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचं जे काही मानधन असेल, जे काही असतं ते प्रेक्षकांना अपील केल्यानंतर ते मी आम्ही वेलफेअर फंडाला देतो. एक जबाबदार नागरिक सीमेवर आज आमचे जे जवान तैनात आहेत, रात्री लहान आमचा देश सुरक्षित आहे, आज आम्ही ते व्याख्यान मला मी छातीडोकपणे बोलू शकतोय, याचं कारण आमच्या सीमा सुरक्षित आहे.
आणि त्या जवानांसाठी काहीतरी करावं, पूर्ण फुलाची पाकळी काहीतरी करावं म्हणून मी हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या अखेरीस तुम्हाला जी पाकिटं दिली जातील त्याचा तुम्हाला जे काही यथाशक्ती सैनिकांसाठी दिलेली असं द्यावं असं वाटतं ते तुम्ही जरूर द्या. तुमचं देशप्रेम, तुमचा देशाभिमान आणि जवानांबद्दलची आस्था ही तुम्ही घातलेल्या रकमेवर अवलंबून नाही आहे. 50 रुपये घातले म्हणजे माझं देशप्रेम कमी आणि 500 रुपये घातले म्हणजे देशप्रेम जास्त असं नाही आहे. तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि हे सगळं केल्यानंतर मी एक पत्र लिहितो आर्मी डिपार्टमेंटला की मी 40 गावाला कार्यक्रम केला होता, त्या कार्यक्रमाचं मला इतकं मानधन मिळालं आणि प्रेक्षकांना अर्पित केल्यानंतर इतकी रक्कम मिळाली हे मी आर्मी वेलफेअर फंडाला देतोय जी माझ्या नावाने जात नाही त्या त्या संस्थेकडनं जाते. आज दुपारी गुरुकुल शाळेमध्ये माझा कार्यक्रम झाला, त्यांनी काही मानधन दिलं तेही मानधन त्या गुरुकुल शाळेच्या नावाने आर्मी वेलफेअर फंडाला जाईल. तर कार्यक्रमाची सुरुवात करतो मी जर नाही होती. हे ते गाणं ज्यांनी भारतीयांमध्ये अंगार चेतवला होता
एक बंडाचं काय म्हणतात एक वातावरण तयार केलं होतं. त्यावेळेला प्रभात फेऱ्या निघायच्या त्या प्रभात फेरीमध्ये हे गाणं आणि गाण्याचे शब्द असे आहेत की आज हमारे इतनी चोटी से हमने फिर ललकारा है, दूर हटो ये दुनिया वालो हिंदुस्तान हमारा है. हे जे दूर हटो आहे ना, अरे तुम्ही कोण, तुम्ही आमच्या देशावर काय करता, तुम्ही निघा, हिंदुस्तान आमचा आहे. हे प्रभात फेरीच्या जे गाणं चालायचं त्याला ब्रिटिश हजरले होते. ब्रिटिशांचं काय म्हणताना काय करू आणि काय नको असं झालं होतं. ब्रिटिशांनी या गाण्यावरती बंदी तर घातलीच, पण कवी प्रदीपजी विरुद्ध अटक वॉरंटही काढलं आणि त्यामुळे कवी प्रदीपजींना बरेच काळ भूमिगत व्हावं लागलं. इतकी क्षमता, इतकी ताकद त्यावेळेच्या सिनेमामध्ये होती, त्यावेळेच्या गीतांमध्ये होती. आणि मला वाटतं कार्यक्रमाची सुरुवात करायला याच्यापेक्षा चांगलं गाणं कुठलं नव्हतं आणि म्हणून मी या गाण्यापासून कार्यक्रमाची सुरुवात केली. जेव्हा आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करतो तर अपरिहार्य आहे की कुठल्या तरी क्रांतिकारकाला आपण अभिवादन करावं आणि आपल्याला देश इतका सहजासहजी मिळालेला नाहीये स्वतंत्र. तसंही बऱ्याच वेळाने प्राणांचं बलिदान दिलेलं आहे, आहू रक्ताचं आहुती दिलेली आहे. अशाची नुसती नावांची यादी जरी करायची म्हटली ना तरी पण त्याला बरेच तास लागतील नाही काय. पण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मला असं वाटतं की आपण काही क्रांतिकारकांना आदरांजली देऊया. आणि कारण एक क्रांतिकारक असे निवडले की ज्या क्रांतिकारकाचं नाव एकट्याने कधीच येत नाही त्याच्यावर आणखी त्याच्या दोन साथीदारांचीही नावं येतात, लक्षात आलं असेल बरोबर. आणि चित्रपट निर्मात्यांनाही याचा बराच मोह झालेला आहे. जसं शिर्डीके साईबाबांची भूमिका बऱ्याच कलावंतांनी केली तशी ह्या क्रांतिकाराची भूमिका सुद्धा चित्रपटामध्ये बऱ्याच जणांनी केली. सुरुवातीला मनोज कुमार, नंतर अजय देवगन, नंतर बॉबी देवल. कोण होते क्रांतिकारी? शहीद भगत सिंह. लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हरेक कतरा इनकलाब लाएगा, मेरे लहू का हरेक कतरा इनकलाब लाएगा. मैं रहूं या ना रहूं, मैं रहूं या ना रहूं, पर मेरा वादा है तुमसे कि मेरे मरने के बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा. हे शब्द होते शहीद आझम भगत सिंगचे. 23 मार्च 1931 ला लाहोरच्या सेंट्रल जेलमधला दिवस हा नेहमीसारखाच उजाडला होता. फक्त सकाळी थोडस एक वादळ आलं होतं. त्या तुरुंगाचे वॉर्डन चरण सिंग, जे अतिशय कडक कर्दनकाळ, याने जेव्हा सगळ्या कैद्यांना आपापल्या बराकीमध्ये आपापल्या सेलमध्ये परत जायला सांगितलं तेव्हा कैद्यांना आश्चर्य वाटलं. कारण सकाळची वेळ ही कैद्यांकडून अंगमेहनतीची कापड कष्ट करून घेण्याची वेळ असते. सगळ्या कैद्यांना कामाला झुंपलं जातं. अशा वेळेला वॉर्डन चरण सिंगने जेव्हा परत पाठवलं की तुम्ही जा, तेव्हा कैद्यांना आश्चर्य वाटलं. ते कुजबुज करायला लागले. एवढंच कळलं की वरून काहीतरी आदेश आलेला आहे. प्रत्येक तुरुंगामध्ये एक खबरी असतो. तुम्ही जर शोले पाहिला असेल तर शोलेला केशव मुखर्जी आठवत असेल. या तुरुंगात सुद्धा बरकत नावाचा एक न्हावी होता. हा बरकत नावाचा न्हावी प्रत्येक सेलमध्ये जाऊन सांगत होता की भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना आज फाशी दिलं जाणार आहे. तुरुंगामध्ये जाऊन सन्नाटा पसरला. बऱ्याच जणांच्या पायाखाची वाळू सरकली की अरे बापरे आज यांना फाशी देणार. कैद्यांनी त्या बरकतला सांगितलं की अरे तू भगतसिंगाकडे जा, त्याच्या ज्या काही वस्तू असतील, मग ते कृपाण असेल, घड्याळ असेल, फणी असेल, पुस्तक असेल, ते आम्हाला आणून दे. म्हणजे काय होईल की आम्ही आमच्या नातवंडांना सांगू की ज्या तुरुंगामध्ये भगतसिंग होते त्याच तुरुंगामध्ये आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर शिक्षा भोगत होतो हे आम्ही अभिमानाने सांगू. भगतसिंगांना तुरुंगातल्या खडतर जीवनाची तर सवय झालेली. त्याचा 14 नंबरचा जो सेल होता त्या सेलची फरशी काँक्रीटची नव्हती, असं गवत वगैरे उगवलेलं होतं. त्याचं 5 फूट 10 इंचाचं शरीर हे जेवते मुकुळ करून झोपू शकत होत. फाशीच्या काही तास आधी जेव्हा त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला गेले, प्राणनाथ मेहतांनी नंतर लिहिले त्यांच्या पुस्तकामध्ये की जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा भगत सिंग हे एखाद्या सिंहाने जसं तुरुंगात पिंजऱ्यामध्ये फेऱ्या माराव्या तसे ते फेऱ्या मारत होते. त्यांनी भगतसिंगांना विचारलं की देशाला काही संदेश द्यायचा आहे का? भगतसिंगांनी संदेश दिला फक्त दोनच, एक साम्राज्यवाद मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद. त्यानंतर हे प्राणलाल मेहता सुखदेव आणि राजगुरूंच्या सेलमध्ये गेले. त्यांनी सांगितलं पुन्हा आपण भेटू कधीतरी. जेव्हा हे प्राणलाल मेहता निघून गेल्यानंतर फाशीच्या काही तास आधी जेव्हा तुरुंगातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं भगतसिंगना की तुम्हाला 12 तास आधी फाशी दिलं जाणार आहे, उद्या सकाळी 6 वाजता फाशी देण्याच्या ऐवजी तुम्हाला आज संध्याकाळी 7 वाजता फाशी दिली जाणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, त्यावेळेला भगतसिंग हे लेनिनने लिहिलेलं साम्राज्यवादावरचं पुस्तक वाचत होते. आणि जेव्हा त्या जेलरने सांगितलं की तुम्हाला 12 तास आधी
फाशी दिली जाणार आहे, तेव्हा त्या भगतसिंगांनी सांगितलं अरे पण मला पुस्तक तर पूर्ण करून द्या. तुम्ही कल्पना करा काय मनाची दृढता असेल, काय मनाचा निश्चय असेल, किती स्वतः आत्मविश्वास असेल की ज्या माणसाची फाशी काही तासांवरती आलेली आहे तो माणूस सांगतो की मला पुस्तक पूर्ण करू द्या. तुरुंगाच्या घरात 6 वाजल्यानंतर सगळ्या कैद्यांच्या नजरा त्या समोरच्या रस्त्याकडे होत्या, कारण तिथून भगतसिंग सुखदेव राजगुरूंना फाशी स्तंभापर्यंत नेलं जाणार होतं. 6 वाजता पावलांचे आवाज यायला लागले, खाड 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 बुटांचे आवाज यायला लागले आणि त्या गाण्याच्या अस्पष्ट ओळी ऐकायला लागल्या. ते गाणं होतं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. जेव्हा तिघांना फाशी स्तंभासमोर नेलं गेलं आणि विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे, त्यांनी एवढंच सांगितलं की आमचे हात मोकळे करा, आम्हाला एकमेकांना कडकडून भेटायचं आहे, पिठी मारायची आहे, परत कधी हा योग येईल आम्हाला माहित नाही. त्याची इच्छा मान्य केली गेली, त्याचे हात मोकळे केले गेले. तिघाही शेठांनी भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी एकमेकांना कडकडून मिठा मारल्या, फाशीच्या त्या दोरखंडाचं चुंबन घेतलं आणि इंकला झिंदाबाद म्हणत हसत हसत फासावर गेले. हा जो वॉर्डन चरण सिंग होता, जो कर्दन काळ होता, अतिशय कठोर हृदयाचा माणूस, फाशी दिल्यानंतर दबक्या पावलाने धीम्या पावलाने आपल्या खोलीमध्ये गेला आणि धाय खोकलून रडायला लागला, कारण त्याच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने बऱ्याच जणांची फाशी पाहिली होती. पण हसत हसत फासावर जाणारे फक्त एक तीनच होते, भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू. क्रांतिकारकाला खरंच मनापासून सलाम आहे.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू जे असत असत फासावर गेले. आता थोडस इतिहासाकडे वळूया, युद्धपटांकडे वळूया. आपला देश खरं तर खूप शांतताप्रिय आहे, इतर सगळ्या देशांचे आपले संबंध खूप चांगले आहेत. पण दुर्दैवाने आपले जे दोन शेजारी राष्ट्र आहेत की ज्यांना कदाचित भारताचं जे यश आहे त्याला एक पाकिस्तानचा 14 ऑगस्टला स्वतंत्र झाला आणि आमचा 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. त्यांनाही अमृत महोत्सव झाला, आमचाही अमृत महोत्सव झाला. पण या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारताची मजल चांद्रयानापर्यंत गेली. आपल्या देशातल्या नागरिकांसाठी युद्ध थांबवण्याची क्षमता आमच्या पंतप्रधानांमध्ये आली आणि त्या ठिकाणी पाकिस्तान हा असा रसा तळाला झालेला आहे. त्यामुळे हे जे दोन देश आहेत, हे दोन देश आपल्याला काय म्हणतात त्याला, त्यांचा त्यांना आपलं यश भगवत नाही. त्यापैकी एक देश आहे तो चीन. चीन आणि भारताचं जे युद्ध झालं 1962 साली, हे युद्ध जवळजवळ 1 महिना चाललं आणि दुर्दैवाने या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला. याचं कारण त्यावेळेच्या संरक्षण मंत्र्यांची चुकीची रणनीती आणि त्यावेळेच्या तत्कालीन सरकारची उदासीनता, या दोन कारणांमुळे भारत हे युद्ध हरलं. भारत चीन युद्धामध्ये बरेच मतप्रवाहात एक मतप्रवाह असाही आहे की गौतम बुद्धांच्या विचारसरणीवर चालणारे दलाई लामा जे आहे यांना चीन आपला शत्रू मानत होतो आणि त्यामुळे चीनमध्ये जे अत्याचार झाले बौद्ध भिक्षुकांवरती ते आनंदी छळ झाला, त्याला कंटाळून दलाई लामा हे भारताला शरण आले, भारताच्या आश्रयाला आले. आणि आम्ही वसुधैव कुटुंबकम, त्यामुळे आम्ही त्यांना आश्रय दिला. हे चीनला पचलं नाही. कुठल्याही देशाचं युद्ध जे आहे सीमेवरनं सुरू होतं आणि म्हणून सीमा या देशाच्या सुरक्षित असायला लागतात, कारण सीमेवरनं कुठल्याही घुसखोर येऊ शकते, कुठलाही शत्रू पक्ष आत येऊ शकतो आणि त्यासाठी सीमा सुरक्षित असायला लागते. भारत आणि चीन मधलं जे युद्ध झालं ते ही सीमा युद्धच होतं. आता जर तुम्ही आताचा जर अरुणाचल प्रदेश बघितला तर भारताच्या नकाशात उजव्या बाजूला सिंहाचं जे तोंड दिसतं तो अरुणाचल प्रदेश आणि त्याला लागून असलेलं चीनचं आसाई वाळवंट या भागात ते युद्ध घडलं. हे युद्ध जेव्हा भारत हरलं तेव्हा हे युद्ध म्हणजे निष्काळजीपणाची परिसीमा होती असं स्पष्ट विधान त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांना चीनच्या हालचाली कधीच मान्य नव्हत्या, त्यांना कायम त्या संशयाचाच वाटत आल्या, शासन होत्या त्या चीनच्या हालचालींबद्दल. आणि अनेकदा त्यांनी या गोष्टी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निदर्शनाला आणूनही केल्या होत्या, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. भारत हे युद्ध हरलं त्याची प्रमुख 4 कारणं होती आणि त्याचं पहिलं संशयाचं बोट झालं ते त्यावेळेचे संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांच्याकडे आणि त्यावेळेचे लेफ्टनंट जनरल जे होते बी एम कौल जे पूर्व विभागाचे कमांडर होते त्यांच्याकडे संशयाची सुई पहिली जाते. याचं कारण असं आहे, हे लेफ्टनंट जनरल बी एम कौलना युद्धाचा कसलाही अनुभव नव्हता. असं असताना केवळ संरक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना या युद्धाची कमान सोपवण्यात आली, या युद्धाचं नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आलं की ज्या माणसाला युद्धाचा कसलाही अनुभव नाहीये, ज्या माणसाला हे माहीत नाही की समोरची बलस्थानं आपण जाणून घ्यायला पाहिजे, समोरचे जे वीक पॉइंट कमजोरी आपण जाणून घ्यायला पाहिजे, त्यानुसार आपण स्ट्रॅटेजी आखायला पाहिजे, हे सगळं त्याच्या खिसगडतीतही नव्हतं. असा लेफ्टनंट कर्नल बी एम कौल जेव्हा या युद्धाची कमान सांभाळतो, नेतृत्व सांभाळतो, तेव्हा दुसरं काय अपेक्षा करणार. दुसरी चूक होती ती भारतीय गुप्तचर संघटनेचं अपयश. खरं तर गुप्तचर संघटना कुठल्याही देशाची अतिशय प्रबळ असायला हवी. खरं आपल्या गोष्टी या गुप्तचर संघटनेकडनं करतात, ते आपल्याला सावध करतात, ते देशाला सावध करतात. पण आमचे जे गुप्तचर संघटनेचे मुख्य होते मलिक, त्यांना चीनच्या हालचाली कळल्याच नाही. चीन काय करतोय हे गुप्तचर खात्याला कळलंच नाही आणि ते न कळल्यामुळे कुठलीही ठोस पावलं उचलण्यात आली नाही, कुठलीही स्ट्रॅटेजी बनवण्यात आली नाही. ही भारताची दुसरी चूक होती. तिसरी चूक होती ती पंडित जवाहरलाल नेहरूंचं दुर्लक्ष, कारण त्यावेळेला हिंदी चीनी भाई भाई, हिंदी चीनी भाई भाई असा मोठा नारा चालला होता आणि त्यामुळे चीन असं काही करेल असं पंडित जवाहरलाल नेहरूंना वाटलंच नाही. त्यांना वाटलं दोन देशांमध्ये जसे वाद होतात, मतभेद होतात, जे सामोपचाराने चर्चेने सोडवले जाऊ शकतात तसाच हाही आहे असं त्यांना वाटलं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं दुर्लक्ष झालं. ही तिसरी चूक होती. आणि चौथी महत्वाची चूक होती की या युद्धामध्ये भारतीय सेनेने हवाई दलाचा वापर केलाच नाही. अमेरिकन संघटनेचा एक रिपोर्ट होता, ज्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की चीनवर जर हवाई हल्ला झाला तर त्या हवाई हल्ल्याला प्रतिकार करण्याची कुठली ठोस योजना ही चीनकडे नाहीये. इतका स्पष्ट रिपोर्ट हा अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने दिलेला असतानाही
भारताने या युद्धामध्ये हवाई दलाचा वापर केला नाही ही या चौथी चूक होती. हे युद्ध जवळ महिनाभर चाललं. 20 ऑक्टोबर 1962 सुरू झालेलं युद्ध 21 नोव्हेंबर 1962 पर्यंत चाललं. 21 नोव्हेंबरला चीनने युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलं. कारण जगाच्या पटलावरती चीनची प्रतिष्ठा आता ढासळायला लागली होती. चीन बदनाम व्हायला लागला होता. त्याची इमेज आता ढासळायला लागली होती. त्यांनी भारतासारख्या काय म्हणू आपण निरुपद्रवी देशावरती त्यांनी हल्ला केला होता आणि त्यामुळे चीनची प्रतिमा हळूहळू डागायला सुरुवात झाली होती. प्रतिमा सुधारण्यासाठी चीनने 21 नोव्हेंबरला युद्धबंदीची घोषणा केली आणि ज्याचा जो जो भाग भारताचा काबीज केला होता तो भाग त्यांनी परत दिला. भारत चीन युद्धावरती बरेच चित्रपट आले. मी बरेच चित्रपट पाहिले. त्यातला एक चित्रपट होता सलमान खानचा ट्यूबलाईट. पण हा ट्यूबलाईट काही फारसा प्रकाश पडू शकला नाही. तो पिक्चर आला किंवा गेला किंवा कळलाही नाही. पण युद्धपटामधला ज्याला आपण लँडमार्क चित्रपट म्हणतो तो भारत चीन युद्धावरती आला. जो भारतातला पहिला युद्धपट होता त्याचं नाव होतं हकीकत. एरवी आता आजकालच्या जमान्यामध्ये CGI आलेलं आहे. ड्रोन कॅमेरा आलेले आहे. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की आपण स्टुडिओत बसून काही कॅनव्हास बनवू शकतो. स्टुडिओत बसून मी सियाचेन उभं करू शकतो. स्टुडिओमध्ये बसून मी लेयर लडाख उभं करू शकतो. अख्खा बाहुबली चित्रपट जिथे स्टुडिओमध्ये तयार होतो तिथे हल्ली काही करता नाही शक्य आहे. पण हा चित्रपट जो ब्लॅक अँड व्हाईट असून सुद्धा या चित्रपटाला 60 वर्ष झाली. पण 60 वर्षाने जर तुम्ही हा चित्रपट जर आजही पाहिला तर त्या चित्रपटाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे. त्याचं शूटिंग श्रीनगर आणि लडाखला जमिनीपासून 15,000 फुटा उंचीवर झालं होतं. आणि ह्या सिनेमातल्या गाण्याशिवाय आतापर्यंत कुठलाही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा झाला नाही आणि झाणार नाही. त्यातले आजमीचे शब्द आणि मदन मोहनचं संगीत असलेलं हकीकत मधलं हे गाणं आणि भारतीय चित्रपट सृष्टीतला अतिशय दर्जेदार असा युद्धपट ज्याला आपण म्हणू तो हा होता हकीकत. ज्या राज्यामध्ये चर्च आणि देवळं गुणागोविंदाने उभी आहेत
चर्चमधली घंटा आणि देवळातली घंटा ही गुणगोविंदाने वाजतेय असं राज्य होतं गोवा. आझादी हा विषय म्हणून मी हा चित्रपट निवडला, कारण शेवटी गोवा हा जो काही चित्रपट आहे जो मी दाखवणार आहे हा काही युद्धपट वगैरे नाही आहे, पण गोव्याच्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्यात एक प्रमुख होत्या भारतीबाई, ज्याचा आपल्याला इतिहास शाळेमध्ये अभ्यास आला होता. आणि त्यामुळे भारतीबाईंनी जे काही कार्य केलं गोव्याच्या मुक्ती आंदोलनामध्ये ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एक चित्रपट असा आला होता ज्या चित्रपटात जसं मराठीमध्ये आपण म्हणतो वेणात मराठी वीर दौडले सात, तसे गोवा मुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा सात जणांनी जे योगदान दिलं त्यापैकी मारिया नावाची जी व्यक्ती होती ही स्थानिक होती. या मारिया नावाच्या व्यक्तीने आणखी सहा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि जो काही लढा दिला आणि गोवा मुक्ती संग्रामात त्याचं जे योगदान आहे ते असावं म्हणून मी हा भाग घेतलेला आहे. आता हे सात कोण होते तर बिहारमधला मुस्लिम शायर अनवर अली, बिहारमधला मुस्लिम शायर अनवर अली, महाराष्ट्रातलं सखाराम शिंदे, बंगालमधलं सुबोध सन्याल, त्यानंतर जोगिंदरनाथ, राम भगत शर्मा, महादेवन आणि स्वतः मारिया असे सात जण या गोवा मुक्तीसंग्रामामध्ये लढले, ज्याच्यावरती एक चित्रपट आला ज्याचं नाव होतं सात हिंदुस्थानी, जिथून अमिताभ बच्चनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. फक्त अमिताभ बच्चन सगळ्यांचा गाळ्याचा ताईत आहे म्हणून नाही, तर खरं तर आंदोलकांवरती किती अन्याचार अत्याचार केले जातात, किती त्यांचा अनर्थ छळ केला जातो, असंच कुठल्याही राज्याला किंवा कुठल्याही देशाला इतक्या सहजपणे स्वातंत्र्य मिळालेलं नाही हे अधोरेखित करण्यासाठी म्हणून मी हा छोटासा भाग घातलेला आहे सात हिंदुस्थानी चित्रपटात. उत्पलनाथ ज्याने जोगिंदरनाथची भूमिका केली होती आणि जलाल आगा जो आहे त्याने या चित्रपटामध्ये महाराष्ट्राच्या सखाराम शिंदेची भूमिका केली होती. आवाज कर परत वळलो तर मगाशी म्हटल्याप्रमाणे चीन एक आपला शत्रू होता आणि दुसरा आहे म्हणजे आणि दुसरा आहे पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत चार वेळा लढाया झाल्या, 1947, 1965, 1971 आणि 1999. हा चित्रपट 1971 युद्धावरती आधारित आहे. खरं तर हे युद्ध म्हणायला काय म्हणू आपण त्याला, हा खरं तर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मधला वाद होता. पूर्व पाकिस्तानामध्ये बंगाल मुक्ती बांगला मुक्ती आंदोलनाने जोर धरला होता, अमार बांगला सोनार बांगला करत त्यांची आंदोलनं चालू होती आणि ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानी सैनिक घराघरामध्ये घुसून या बांगला लोकांना बाहेर काढून मारत होते, रस्त्यावरती रक्ताचे पाक वाहत होते, अशी परिस्थिती तिथे होती. आणि त्यावेळेला हजारो बांगलादेशी म्हणजे आता ते बांगलादेशी हजारो बांगला लोक हे भारताच्या आश्रयाला आले होते. आणि त्यावेळेला पाकिस्तानचे जे अध्यक्ष होते याह्या खान यांनी उघडपणे सांगितलं होतं की ह्या लोकांना भारताची फूस आहे म्हणून हे एवढं धाडस करतात, नाही तर यांना चिरायला आम्हाला वेळ लागणार नाही,
घरी फुटले त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी करू नये, कारण त्यांनी स्वतंत्र देश व्हावा म्हणून त्यांची मागणी होती, त्यासाठी ते आंदोलन होतं. आणि ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानने जे ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन चंगेज खान. आणि ज्यावेळेला याया खानने हे जाहीरपणे सांगितलं की याला भारताची फूस आहे, तर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानमधला वाद आहे, भारताशी याचं काही देणं घेणं नाही. पण जर पाकिस्तानने भारतावरती कुठलीही लष्करी कारवाई केली तर आमच्या सैन्याची तिन्ही दलं त्याचं मुंहतोड जबाब देतील असं पंतप्रधान इंदिरा गांधींनी सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी पाकिस्तान आणि ह्याला जोडणारा जो काही मेघना नदी होती, ह्या मेघना नदीवरचा पूल पाकिस्तानच्या सैनिकांनी उद्ध्वस्त करून टाकला की जेणेकरून भारतीय सैनिक तिथे पोहोचू शकणार नाही. पण जी चूक पाकिस्तानी युद्धामध्ये केली होती ती आता मात्र त्यांनी केली नाही. भारताने हवाई दलाचा इतका सफाईदारपणे वापर केला आणि आपलं सैन्य त्या पूर्व पाकिस्तानामध्ये घुसवलं आणि तशा पद्धतीने ते युद्ध झालं आणि प्रत्येक आघाड्यावरती पाकिस्तानी सैन्य पराभूत होत चाललं होतं. सगळ्या आघाड्यांवरती पाकिस्तानी सैन्य पराभूत होत असताना त्यांच्या लक्षात आलं की जर आता आपण ढाक्यावरती जर कंट्रोल ठेवला नाही, ढाका जर आपण आपल्या नियंत्रणामध्ये आणलं नाही, तर भारतीय सैनिक ते ढाका सुद्धा काबीज करेल. आणि त्यामुळे डिसेंबरच्या मधल्या आठवड्यामध्ये त्याच्या 2 बटालियन 93 ब्रिगेडच्या 2 बटालियन पाकिस्तानच्या या उत्तरकडून ढाकाकडे रवाना झाल्या. आता भारतीय लष्कराचं फक्त एकच लक्ष होतं की ढाक्याला ते पाकिस्तानी सैनिक पोहोचण्याच्या आधी आपण तिथे पोहोचून त्याचा ताबा घ्यायचा. आणि मग अशा वेळेला भारताचे जे हवाई दलाचे जे पॅराट्रोपर्स असतात 2nd ब्रिगेडियरचे, ह्या पॅराट्रोपर्स हवाई दलाने 700 सैनिक हे टांगेलमध्ये, टांगेल जे ढाक्यापासून आपली जवळ आहे तिथे हे उतरवले. ह्या 700 जणांचं नेतृत्व होतं लेफ्टनंट जनरल कुलवंत सिंग पन्नू यांच्याकडे. यावेळेला जी युद्धनीती आखली गेली ती खरं त्यावेळच्या परिस्थितीला अतिशय धोकादायक होती. काय धोका होता ते मी सांगतो. पण कुलवंत सिंग पन्नूंच्या नेतृत्वाखाली या 700 सैनिकांनी 2.5 तासामध्ये आपलं लक्ष गाठलं आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या मदतीने पाकिस्तानच्या सैन्याला, त्याला आपण हिंदीमध्ये खदेड दिया असं म्हणतो, असं त्यांनी त्यांना मुसकावून लावलं. आता याच्यामध्ये काय धोका होता? हे जे 700 सैनिक जे हवाई दलाने सोडले होते पॅराट्रोपर्सच्या माध्यमातून त्या टांगेलमध्ये, त्याचबरोबर 1000 डमी सोडण्यात आले होते. 1000 डमी सोडल्यामुळे काय झालं की अमेरिकेची गुप्तचर संघटना आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने पाकिस्तानला कळवलं की टांगेलमध्ये 10,000 सैनिक उतरवले भारताने. मुळात सैनिक किती उतरले होते? फक्त 700. जर ही बातमी प्रतिपक्षाला कळली असती, शत्रुपक्षाला कळली असती की सगळ्या डमीच उतरवलेले आहेत, तर ते किती महागात पडलं असतं तो धोका होता. आणि याचा परिणाम असा झाला, तुम्हाला विश्वास बसणार नाही, 11 डिसेंबर 1971 हे झालं आणि 16 डिसेंबरला नियाजीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या 90,000 सैनिकांनी, तुम्ही कल्पना करा की आपले फक्त 700 सैनिक, पाकिस्तानच्या 90,000 सैनिकांनी नियाजीच्या नेतृत्वाखाली जनरल अरोरा यांच्या समोर आत्मसमर्पण पत्रावरती सह्या केल्या. केवढं मोठं यश होतंय भारतीय सैन्याचं की आपल्या 700 सैनिक त्याच्या 90,000 सैनिकांना शरणागती पत्रावरती सह्या करायला आलं होतं. आणि हे अतिशय धाडसी आणि धोरणय काम ज्यांनी केलं त्या कुलवंत सिंग पन्नूंना नंतर महावीर चक्र देण्यात आलं. ह्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन कॅक्टस लिली. आणि या कॅक्टस लिलीवरती एक सिनेमा आला होता, त्याचं नाव आहे हिंदुस्तान की कसम. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला थोडासा मी नाराज असण्यासाठी झालो. चित्रपटामध्ये असं दाखवलं आलंय की मोहिनी नावाची जी बाई आहे तिला नताशा असं म्हणून पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये त्या गुप्त रेडिओ भागात सोडलं जातं आणि तिथून ती पाकिस्तानच्या जे काही गुप्त बातम्या आहेत, त्यांचे जे काही प्लान आहेत, हे भारतीय सैन्याला पुरवते असं या हिंदुस्तान की कसम मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. मी कॅक्टस लिलीवरती बरंच वाचन केलं, बरेच लेख वाचले, पण मला कुठेही हा काही संदर्भ दिसला नाही. त्यामुळे काही चित्रपट जे असतात हे केवळ काय म्हणतात त्याला एक्झॅजरेशन जर आपण म्हणतो रंगवलेले असतात, त्याच्यात युद्धाचा भाग कमी आणि बाकीचा भाग जास्त असतो. तर हा चित्रपट होता 7 हिंदुस्तानी जो कॅक्टस लिलीवरती आधारित होता, 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचा, जो बांगलादेशसाठी, बांगलादेशने खरं तर भारताचं कायम ऋणी असायला हवं, कारण आज भारतामुळे बांगलादेश हा निर्माण झाला, जगाच्या इतिहासामध्ये आला, नकाशावर आला.
पाहू, 1971 युद्ध जे पूर्व पाकिस्तानामध्ये लढलं गेलं आणि तिथे पाकिस्तानचा निपात झाला आणि मग ते याया खानच्या लक्षात आलं की पूर्व पाकिस्तान हा खूप कमजोर पडत चाललेला आहे आणि त्यांनी लक्ष केलं पश्चिम पाकिस्तान. त्याच्या लष्कर प्रमुख एक टीका खान म्हणून होते, त्यांनी एक योजना आखली आणि त्यांनी असं एक योजना आखली की हा जो भाग आहे रामगड ज्याला म्हणतो आपण, तुम्ही जर भारताचा नकाशा बघितला असेल तर इथे तुम्हाला राजस्थान याबद्दल वरती तुम्हाला एक टोक दिसतंय, तिथे राजस्थान जैसलमेर वगैरे आहे तो हा भाग आहे. आणि या भागाला ही जी चौकी आहे याला लोंगेवाला म्हणतात. भारत पाकिस्तान युद्धामध्ये लोंगेवाला युद्ध हे फार मोठं आणि विशेष महत्वाचं आहे. पाकिस्तानचा असा मनसुबा होता की इथनं आत फिरायचं, रामगड कॅप्चर करायचं, रामगडकडनं पुढे जाऊन जैसलमेर कॅप्चर करायचं, भारताचा त्याच्यावरती आपला पाकिस्तानचा त्याच्यावरती कब्जा करायचा. आणि ह्या वेळेला लोंगेवाला चौकी जी होती त्या लोंगेवाला चौकीमध्ये फक्त 129 जवान होते, ज्याचं नेतृत्व मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्याकडे होत. मेजर कुलदीप सिंग चांदपुरी म्हणाले की ह्या एवढ्या कमी सैन्यामध्ये मी असं काय करणार, कारण पाकिस्तानकडे त्याला 2800 सैनिक, 65 टँक्स, 135 लष्करी वाहन, 3 विमान काय म्हणत हे करणाऱ्या नाश करणाऱ्या तोफा, इतकी सगळी त्यांच्याकडे विपुल हे असताना लोंगेवालाच्या ठिकाणी 129 सैनिकांचं नेतृत्व करणारे कुलदीप सिंग चांदपुरी. ब्रिगेडियर रामदास यांनी त्यांना मेसेज पाठवला, संदेश दिला की तुमच्यावरती निर्णय मी सोपवतो, एकतर तुम्ही लोंगेवाला चौकी लढा किंवा मग परत रामगडला जा. आता मला सांगा, बॉर्डर सोडून लोंगेवाला चौकी सोडून सैन्याने परत रामगडला जायचं म्हणजे सैन्याला म्हणजे शत्रुपक्षाला आपण दरवाजा उघडून दिल्यासारखं झालं. तर मेजर कुलदीप सिंग चांदपुरी म्हणाले नाही नाही आम्ही इथेच करणार. त्याचे जे सेकंड होते लेफ्टनंट धरमवीर म्हणून, धरमवीर फक्त 29 जवानांना घेऊन सीमेवरती गस्त घालत होते. पाकिस्तानचे टँक जेव्हा 20 मीटर वरती आले ते आमच्याकडे एकमेव म्हणजे रेग्युलर रायफल तर होत्याच पण भारतीय सैन्याकडे एकमेव जीप माउंटेड M440 एक टँक होती, एकमेव टँक होती 129 सैनिकांमध्ये. तुम्ही कल्पना करा, तर एकमेव अँटी टँकने ह्या धरमवीरने पाकिस्तानचे 2 टँक उडवले, नष्ट केले. रात्रभर गोळीबार चालू होता. 4 डिसेंबर 1971 आणि 5 डिसेंबर 1971 मध्ये ह्या सीमेवरती लोंगेवाल्यावरती भयानक युद्ध झालं. आणि ह्या युद्धामध्ये खर तर हवाई दलाची नितांत गरज होती, हवाई दलाची मदत हवी होती, हवाई दलाने वरतून आक्रमण करावं कारण आपल्याकडे सैनिक खूप कमी आहेत. आणि म्हणून जैसलमेरला एअरबेस कॅम्प होता, त्या ठिकाणी मागण्यात आलं की आम्हाला मदत करा, पण हवाई दलाने आपली काय म्हणत मंजुरी काय करा म्हणून तयारी नाही दाखवली. याचं कारण असं होतं की त्यावेळेला हवाई दलाकडे सगळे हंटर विमानं होती आणि या हंटर विमानाला रात्री उठण्याची परवानगी नव्हती, कारण पाकिस्तानच्या नाईट विजन मध्ये जर ती आली तर ती उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती, म्हणून ही हंटर विमानं रात्रीची उडू शकत नव्हती. आता एअरबॅग बेस कॅम्पवर त्यांना मेसेज आला की तुम्ही सकाळपर्यंत खिंड लढवा, परत त्यांना तो त्यांचा जो काय मेसेज येतो वायरलेस वरती त्याच्यावरती मेसेज आला, एकतर तुम्ही लढा नाहीतर तुम्ही परत रामगडला जा. आणि पुन्हा या ठिकाणी रात्रभर गोळीबार झाला, प्रचंड लढाई झाली या दोन लोंगेवालाच्यामध्ये. पहाटेपर्यंत जवळजवळ भारताने पाकिस्तानचे 12 टँक उद्ध्वस्त केले आणि जेव्हा पहाट झाली आणि हवाई दलाची विमानं आली त्याच्यानंतर हवाई दलाच्या विमानाने जो काही विध्वंस केलेला आहे तो विध्वंस म्हणजे भारताचा विजय होता त्या लोंगेवाला युद्धाचा. या युद्धावरती जो चित्रपट आला होता तो जेपी दत्ताचा बॉर्डर होता. त्या बॉर्डरमध्ये कुलदीप सिंगची भूमिका, कुलदीप सिंग चांदपुरीची भूमिका केली होती सनी देवलने आणि धरमवीरची जी भूमिका होती ती केली होती अक्षय खन्नाने. तर भैरव सिंग म्हणून एक कॅरेक्टर होतं की ज्याला गावची माहिती होती, युद्ध चालू असताना गाव मोकळं करायला लागतं, गावाला गावकऱ्यांना खाली करायला लागतं कारण त्यांचं हे होऊ नये म्हणून, त्यामुळे गाव खालसा करण्याचं काम त्या भैरव सिंगकडे होतं. असा हा युद्धपट अतिशय बॉर्डर अतिशय सुंदर चित्रपट त्यावेळेला आला होता ज्याला आपण लोंगेवाला युद्ध म्हणतो. मगाशी जे तुम्हाला म्हटलं होतं की जे पॅराशूट रेजिमेंटचे होते केस पन्नू ज्यानंतर महावीर चक्र दिले गेले जिथे डमी टाकले गेले होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये झालं ते हे आपले लेफ्टनंट कर्नल केस पन्नू होते. हे लोंगेवालाची पंजाब रेजिमेंट जी आहे ज्यांनी 5 डिसेंबरला म्हणजे रात्री सुद्धा
पंजाब रेजिमेंट असल्यामुळे जो कहे सो निहाल सत श्री अकाल वाहे गुरु दा खालसा वाहे गुरु दी फतेह असा जोरदार नारा त्या मध्यरात्री काळोखात सुद्धा ऐकायला येत होता. ही पाकिस्तानची टँक होती जी आपल्या भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केली. ज्यावेळेला भारताने हे युद्ध जिंकलं, लोंगेवाला युद्ध जिंकलं, त्यावेळेला त्यांनी असा भांगडा केला होता त्या जिंकलेल्या टँकवरती. जे म्हटलं मेजर कुलदीप सिंग चांदपुरी, हे कुलदीप सिंग चांदपुरी आणि त्यांची भूमिका केली होती सनी देओल. तेव्हा ते म्हणाले की कामतजी जे आम्हाला लोंगेवाला वॉर बद्दल सांगत होते
तेव्हा ते मला त्या युद्धभूमीवर घेऊन गेले, कारण त्या 129 मध्ये मी होतो. त्याच्या धर्मवीर जी भूमिका अक्षय खन्नाने केली, तो माझा अतिशय चांगला मित्र होता आणि माझ्या डोळ्यात देखत तो शहीद झाला. जेव्हा कामत सांगत होते मला, तेव्हा मी त्या आठवत होतो, मला माझ्या मित्राची आठवण येत होती की ते लोंगेवाला युद्ध मी लढलो आहे, त्या भूमीवरती मी होतो. आणि त्या माझ्या मित्राच्या आठवणीने मी अस्वस्थ झाल्यामुळे मी मध्ये मध्ये उठून जात होतो. मला इतकं भरून आलं त्यावेळेला की जी व्यक्ती लोंगेवाला युद्ध लढली ती व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होती, हे ते के रामचंद्रराव. म्हणून तुम्हाला अक्षय खन्ना दाखवलं. जसं म्हटलं भारत पाकिस्तान मध्ये 4 वेळा युद्ध झालं, एक युद्ध मात्र जे असं होतं की जय युद्धाच्या जखमा ज्या आहेत, आपण सूड घेतला, भारताने त्याचा सूड घेतला, पण त्या जखमा अजूनही कुठेतरी मनाला त्रस्त करतात, वेदना देतात. हे युद्ध होतं 1999 कारगिल युद्ध. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी आहे, शस्त्र बंदी आहे, शस्त्र वापरण्याचे एक करार आहे. तो करार मोडून नॉर्मली हिवाळ्यामध्ये अलिखित नियम आहे की हिवाळ्यामध्ये जेव्हा थंडी अतिशय कडक असते त्याला ज्या सैन्याच्या ज्या चौक्या असतात त्या थोड्याशा मागे येतात, म्हणजे सीमा थोड्याशा सोडून दोन्ही देशांचे. आणि नेमका त्याचाच फायदा घेऊन पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी भारताची LOC पार करून ते भारतामध्ये घुसले. आमच्या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी याची प्रतिमा अशी आहे की ते खूप शांत, संयमी, विचारी आणि समोरच्याची मैत्रीपूर्ण वागणारे असे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी. ह्या परवेज मुशर्रफनी काय करावं, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफना सुद्धा त्याची कल्पना त्यांनी दिली नाही आणि त्यांनी LOC कारगिल मार्फत सियाचेनच्या ठिकाणी पहिलं द्रास, नंतर कारगिल, नंतर ते भुटालिक सेक्टर, चोरमाटला सेक्टर, मारकोला असं करत करत सियाचेनच्या तुर्तुकपर्यंत त्यांनी कब्जा केला. म्हणजे इतकं ते परवेज मुशर्रफ भारतामध्ये घुसले, भारताच्या हद्दीवर त्यांनी कब्जा केला, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा मेजर सौरभ कालिया हा युद्ध लेफ्टनंट सौरभ कालिया आणि त्याचे 5 साथीदार जे युद्ध कैदी म्हणून होते त्यांचे मृतदेह छिन्न विछिन्न विद्रूप करून जेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारताला भेट दिले तेव्हा आमच्या संयमी पंतप्रधानांचा संयम सुटला. अटल बिहारी वाजपेयी जे अतिशय संयमी, जे नेहमी दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असावेत म्हणून एकीकडे समझौता एक्सप्रेस सुरू करायचा विचार करतात आणि पाठीत खंजीर खुपसणारा पाकिस्तान जेव्हा काबीज तर करतोच प्रदेश, पण भारताच्या युद्ध कैदींना सौरभ कालियासारख्या लेफ्टनंटला छिन्न छिन्न मृतदेह तुम्ही भारताला भेट म्हणून पाठवता. तिथे अटल बिहारी वाजपेयीचा संयम सुटला आणि त्यांनी तिन्ही दलांना आदेश दिला की गोली का जवाब गोले से दे दो. अटल बिहारी वाजपेयीचे शब्द होते की गोली का जवाब दुनियाने हमारी दोस्ती देखी और हमारी दुश्मनी भी देखे, आणि तिन्ही दलांना दिलं की गोली का जवाब गोले से दे दो. आणि मग तिन्ही दलांनी जे काही केलं त्यापैकी आर्मीने जे केलं त्याचं नाव होतं ऑपरेशन विजय, नेव्हीने जे केलं त्याचं नाव होतं ऑपरेशन तलवार आणि एअरफोर्सने जे केलं त्याचं नाव होतं ऑपरेशन सफेद सागर. आज सुद्धा आपण 26 जुलैला कारगिल हा दिवस विजय दिवस म्हणून पाळतो. त्याच्यामध्ये कॅप्टन मनोज पांडे, विक्रम बात्रा, विक्रम बात्रा हा ही व्यक्ती मेजर विक्रम बात्रा फक्त 24 वर्षाचा मुलगा अंगावरती 42 गोळ्या झेलतो, म्हणजे किती अमानुष. म्हणजे जेव्हा मी कारगिल बद्दल वाचत होतो पाहत होतो तेव्हा माझ्या अंगात असे इतकी चीड आणि संताप आला होता की भारताने पाकिस्तान बरोबरचे सगळे संबंध तोडून टाकावेत, अगदी क्रिकेट सुद्धा. आणि भारतात राहून त्यांच्या निष्ठा पाकिस्तानमध्ये आहे आणि भारतात राहून जे पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात, पाकिस्तानचे झेंडे लावतात, त्या सगळ्यांना एका ट्रक मध्ये एका गाडीमध्ये कोंबून त्यांना सीमेवर नेऊन त्या पाकिस्तानच्या प्रांतात सोडून द्यायला पाहिजे, किती चीड म्हणा. आणि म्हणून म्हटलं की भारताने याचा सूड घेतला पण कारगिलची जी जखम आहे ना ती मात्र अजूनही वेदना देणारी आहे. त्या कारगिलमधलं एक फक्त एक गाणं फक्त आपण दाखवा, नंतर भारताने 26 जुलैला कारगिल विजयवरती एक फिल्म काढली होती, ती फिल्म जास्त प्रभावी आहे मी जे सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये कारगिल युद्धामध्ये भारताचे 527 जवान शहीद झाले, 1363 जवान हे जखमी झाले. असं हे कारगिल युद्ध 1999 भारत कधीही विसरू शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा कारगिलचा उल्लेख येतो त्या डोक्यात तिडीक जाते पाकिस्तानच्या विरोधामध्ये.
विक्रम भाटला तुम्ही 24 वर्षाचा मुलगा 42 गोळ्या अर्जावर ठेवल्या. साबित करने से पहले मौत आ गई तो कसम से मैं मौत को ही मौत की नींद सुला दूंगा. कारगिल का ये युद्ध भले ही कुछ अधिकारियों की विस्तृत प्लानिंग और रणनीति के अनुसार लड़ा गया, लेकिन इसे जीतने वाले औसत 20 से 25 साल की उम्र के वो नौजवान सैनिक ही थे जो शेरों की तरह दुश्मन पे टूट पड़े. ये वो बेटे थे जिन्हें अपनी माँ के आत्मसम्मान की चिंता अपनी जान से कहीं से आई थी. पूरे विश्व पटल पर भारतीय विजय का डंका बजने लगा. आज हमारा भारत विश्व में एक नई शक्ति बनके उभर रहा है. कारगिल की विजय उस नए भारत की नींव का पत्थर है, क्योंकि इस युद्ध में बही खून की हर एक बूंद ने हमारे आज को सींचा है. वही खून प्रेरणा देता है, बढ़ो आगे, मत रुको, पूरी शक्ति सहित निर्भयता से हर असंभव पहाड़ इसी तरह जीतो. सीने में जो भारत भूमि के प्रति प्रेम है वो भूमि प्रज्वलित हो. जब संपूर्ण विश्व के शीर्ष शिखर पर भारत का ध्वज फहराएगा, तब मेरे देशवासियों हर दिन विजय दिवस कहलाएगा. म्हणून आपण कारगिल विजय दिवस म्हणून पाळतो. फक्त दोन चित्रपट शेवटचे राहिलेले आहेत. आता आपण भारतीय नौदलाबद्दल, नौदलाची जी काही अविस्मरणीय किंवा जी कामगिरी आहे त्याच्याबद्दल बोलू. पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध आणि पूर्व पाकिस्तानामध्ये जे चाललं होतं त्याला सैन्याला रसद जर पुरवायची झाली तर पश्चिम पाकिस्तानातलं पूर्व पाकिस्तानामध्ये भारताच्या मार्गाने जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे एकमेव मार्ग पाकिस्तानाकडे होता तो म्हणजे सागरी मार्गाने जाणं. भारताचं बंगालच्या उपसागरावरती आणि अरबी समुद्रावरती जे वर्चस्व आहे ते अजूनही दोन देशांना खुपतं, पाकिस्तान आणि चीनला. आता जे काही लक्षद्वीप आणि मालदीव हा जो काही इश्यू चाललेला आहे हा इश्यू दुसरा काही नाही. हे दोन्ही देश जे आहेत, मालदीव आणि श्रीलंका, ह्या दोन्ही देशांना चीनने इतकं कर्जबाजारी करून ठेवलेलं आहे की ह्या ते चीनचे बावले बनले. आता मोहजूंनी जेव्हा सत्ता घेतली मालदीवची तेव्हा पहिल्यांदा ते भारतीय सैन्य तिथून हटवलं तेव्हाच आमच्या पंतप्रधानांच्या लक्षात आलं की हे बोलते यांच्या मागणं आता चीनच बोलते. आणि मग त्यांनी लक्षद्वीपला पुढे गेलं आणि मालदीवला त्यांना एक खूप सुंदर शब्द वापरला त्यांनी की इट इज इकॉनॉमिक सुसाईड असा शब्द वापरलेला. आज मालदीवने जे केलं ते इकॉनॉमिक सुसाईड केलं, पण या दोन्हीवरती चीनच आहे. तर भारताची जी सत्ता आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये ही या दोन देशांना खपते. आणि पाकिस्तानचा मनसुबा होता की विशाखापट्टणम बंदर काबीज करायचं आणि बंगालच्या उपसागरामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायची, आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं. पण हे करण्यासाठी एक अभेद्य भिंत बंगालच्या सागरामध्ये उभी होती ज्याचं नाव होतं INS विक्रांत. INS विक्रांत जोपर्यंत नष्ट केले जात नाही तोपर्यंत विशाखापट्टणम बंदर काबीज केलं जाणार. आणि म्हणून पाकिस्तानने अमेरिकेकडून एक पाणबुडी घेतली ज्या पाणबुडीचं खरं नाव होतं USS डाब्लो. पाकिस्तानने त्याचं नाव नंतर ठेवलं गाझी. गाझीची जी रेंज होती, गाझीची जी क्षमता होती, कॅपॅसिटी होती, त्याला टक्कर देणारं भारतातलं कुठलंही तसं हे नव्हतं. त्यामुळे भारताला युद्ध डोक्यानेच लढणं भाग होतं. त्या गाझीची क्षमता, गाझीची विशेषता अशी होती की रडारच्या कक्षेत न येता 11,000 सागरी मैलाचा प्रवास ही गाझी पाणबुडी करू शकत होती. आणि महिनाभरापेक्षा अधिक काळ पाण्याखाली राहण्याची क्षमता या गाझीमध्ये होती. पाकिस्तानने कराचीच्या रडारखालून ते गाझी पाणबुडी सोडली आणि या गाझी पाणबुडीने बंगालच्या उपसागराकडे जायला कूच केलं. पाकिस्तानी सैन्याने चितगावच्या लष्करी अधिकाऱ्यांना एक मेसेज पाठवला ज्याच्यासाठी लुब्रिकेट ऑइल जे लागतं ते त्याची मागणी केली. त्याच्याबद्दल एक मेसेज होता, पाकिस्तानच्या दुर्दैवाने म्हणा भारत
भारताच्या सुदैवाने म्हणा तो मेसेज भारताच्या नौदलाने पकडला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जे लुब्रिकेंट ऑइल असतं हे मोठ्या पाणबुडींसाठी आणि पाण्यामध्ये जे काही माइन स्वीपर्स असतात त्याच्यातच हे उपयोगी केले जातात आणि त्यांना माहिती होतं की हे गाजीसाठीच लागणार आहे. सलाम आहे त्या जे लेफ्टन आपले नीलकंठ कृष्णन म्हणून जे होते, म्हणजे आपला देश सुरक्षित आहे आणि अशा लोकांमुळे सुरक्षित आहे. तरी छान योजना आखली त्यांनी, काय केलं त्यांनी गाझीला मेसेज पाठवला, संदेश पाठवला आणि त्यामुळे गाझीला असं खात्री पडली की नाही आय एन एस विक्रांत अगदी जवळ आहे. त्यांनी आणखी काही मेसेज पाठवले, गाझीला तर इतका आता विश्वास बसला की आता आय एन एस विक्रांत आमच्या टप्प्यात आलंच आणि मग आय एन एस विक्रांत आपला जे गाझी जे आहे ते पाण्यातले माइन स्वीपर्स उद्ध्वस्त करायला लागला, तिथे त्याला बिझी ठेवण्यात आलं. ही पहिली चाल यशस्वी गेल्यानंतर नीलकंठ कृष्णन काय केलं, दुसरी चाल असली तरी आय एन एस विक्रांत पोर्ट एक्सरे वरती सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं आणि दुसऱ्या महायुद्धात वापरलेली आय एन एस राजपूत जी होती तिला त्या आय एन एस विक्रांतच्या जागी उभं केलं आणि आय एन एस विक्रांतच्या जागी उभं करत असताना त्यांनी त्याचे सगळे नेव्हिगेशन ऍड्स त्यांनी एड्स जे होत आहेत ते सगळे काढून टाकले की जेणेकरून काही संदेश वगैरे जाणार नाही आणि गाझीला हेच वाटेल की समोर जी दिसते आहे ती आय एन एस विक्रांतच आहे. खरं तर ती आय एन एस राजपूत होती दुसऱ्या महायुद्धात वापरलेली. जसं जसं ते एकमेकांच्या टप्प्यात आले, इंदर कुमार म्हणून जे कॅप्टन होते आय एन एस राजपूत वरचे, त्यांना आत खोलवरती त्यांना गोळीबार करायचे आदेश देण्यात आले आणि खोलवरती गोळीबार केल्यानंतर आय एन एस राजपूतच्या जवळ फार मोठा स्फोट झाला. अर्थात भारतीय जहाजाचं काही फारसं नुकसान झालं नाही त्याच्यामध्ये, पण दुसऱ्या दिवशी ज्या समुद्रावरती पाण्याचा ते तेलाचा तवंग जमा झाला आणि बरेच अवशेष सापडले. त्या मच्छीमारांनी नौदलाला सांगितलं की जहाजचे म्हणजे पाणबुडीचे बरेच अवशेष दिसत आहेत आणि हे सगळे अवशेष जे होते ते गाझीचे होते. गाझी आपला क्रू सहित नष्ट झाला होता. आय एन एस राजपूतने जो मारा केला होता हा त्या गाझीच्या अशा ठिकाणी केला होता की तिथे आर्मामेंट्स माइन्स आणि सगळे जे क्षेपणास्त्र ठेवली होती नेमका तिथेच तो मारा केला गेला होता. नेव्हिगेशन एड्स शिवाय या माइन्स मध्ये आय एन एस राजपूतला सोडणं हा सगळ्यात मोठा धोका होता, पण आय एन एस राजपूतने ते काम इतक्या लिलयामध्ये पार पाडलं आणि गाझी हा नष्ट झाला. भारतीय नौदलाचं हे सगळ्यात मोठं यश होत. इस पाकिस्तान में वादियों पर हमारी पकड़ कमजोर नहीं पड़नी चाहिए. अगर आई एन एस विक्रांत इसे डुबाना न्याय जरूरी है. पाकिस्तान नेवी ने इंडिया के खिलाफ कोई ऑफेंसिव मिशन लॉन्च किया है. कराची से सबमरीन गाजी को रवाना कर दिया गया है. लेफ्टिनेंट कमांडर अर्जुन का है सर, सर्च ऑपरेशन एनिमी की प्रेजेंस हुई तो रिपोर्ट करो और अगर दुश्मन मेरे सामने आ जाए तो मैं क्या सिर्फ रिपोर्ट करूंगा आपके इंस्ट्रक्शंस के लिए वेट करूंगा. जैसे ही इंडियंस यहां पहुंचेंगे माइंस से कॉन्टैक्ट होगा खेल खत्म. दिस इज द इंडियन नेवी, यू आर सेफ हियर. जंग जो है शहीदों को नहीं दुश्मन को शहीद करके जीते जाते हैं. हमें पहचान मिलेगी तो बड़े इतिहास में हम हो न लेकिन हिंदुस्तान के भविष्य में हम जरूर होंगे. जय हिंद. कृष्णन होते व्हाईस ऍडमिरल ऑफ इंडियन नेव्ही एन कृष्णन त्यांना आपण म्हटलं. ही ज्याची चाल होती की त्यांनी आय एन एस विक्रांतला सेफ ठिकाणी ठेवायचं आणि आय एन एस राजपूतला उभं करायचं, ह्या अशा माणसांमुळे आपला देश हा सुरक्षित आहे. शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण जातो आहोत आणि तोही सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पुन्हा भारत पाकिस्तान. भारतामध्ये भारताने प्रत्येक वेळेला पाकिस्तानची मैत्री जात पुढे गेली आणि प्रत्येक वेळेला पाकिस्तानने खंजीर खुपसलेला आहे भारताच्या पाठी. आता सुद्धा दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी असताना सुद्धा एक असं काय म्हणतात त्याला अमानुष कृत्य झालं. 18 सप्टेंबर 2016 रोजी एका दहशतवादी संघटनेने भारताच्या मुख्यालय काश्मीरवरील मुख्यालय त्याच्यावरती हल्ला केला. आमचे कित्येक जवान त्याच्यामध्ये शहीद झाले, काही सिव्हिलियन शहीद झाले.
त्या दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि पाकिस्तानला मोतोड जवाब देण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. आता सर्जिकल स्ट्राईक नेमका असतो काय? सर्जिकल स्ट्राईक ही लष्कराची एक अशी कारवाई असते की ज्या वेळेला एकाच वेळेला शत्रू पक्षाच्या विविध चौक्यांवरती हल्ला केला जातो आणि हल्ला केल्यानंतर हल्ला करणारे लष्कर ताबडतोब परत येतं, ते तिथे थांबत नाही. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सरळ जायचं, कानशिळत मारायचं आणि परत यायचं, हा सर्जिकल स्ट्राईक असतो. आणि हे करत असताना लष्कराला एक भाग ठेवायला लागतं की इतर ज्या इमारती आहेत, सोशल सर्व्हिसेस आहेत, जनसामान्यांचं जीवन आहे, इतर ज्या इमारती आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचू नये. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत, ज्या इमारती आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण न करता सरळ जायचं, अटॅक करायचा आणि परत यायचं, त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. काय घडलं होतं नेमकं? 18 सप्टेंबर 2016 सकाळी 5:30 चार दहशतवाद्यांनी काश्मीर जवळच्या उरी ह्या याच्यावरती हल्ला केला. 3 मिनिटांमध्ये त्यांनी 17 ग्रेनेड्स सोडले. त्यांनी भारताचे 17 जवान हकनात त्याच्यामध्ये शहीद झाले, 20 ते 30 सिव्हिलियन शहीद झाले. भारताचं लष्कर आणि ते जे चार दहशतवादी होते त्यांच्यामध्ये 6 तास गोळीबार झाला. 6 तासानंतर त्या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. भारताने याचा बदला घ्यायचा ठरवलं. वॉर रूम मध्ये 10 दिवस त्याच्यावरती चर्चा झाली आणि भारताने सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सुरक्षा संघटनेचे नॅशनल डिफेन्स काउन्सिलचे जे प्रमुख आहेत अजित डोवाल, हे आमचे सूत्रधार होते. जवळजवळ 140 कोटींचा आपला देश आहे, या देशामध्ये फक्त 5 जणांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती होती. जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये मिलिटरी ऑपरेशनचे जे कमांडर आहेत रणवीर सिंग यांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की भारताने सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानच्या दहशतवादाचा बिमोड केला, तेव्हा लोकांना कळलं की भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. आपल्याकडे अशी नतद्रष्ट माणसं आहेत की ज्याचे पुरावे मागायला लागले. हा सर्जिकल स्ट्राईक भारताने 11 दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबर 2016 साली भारताने रात्री बरोबर 12:30 आपल्या 70-80 सैनिकांच्या 4 तुकड्या करून या एलओसी वरती सोडल्या आणि तिथून त्यांना भारत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सोडलं. हे सैनिक त्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत रात्रीचे 2:30 होते. तुम्ही कल्पना करा रात्रीच्या इतक्या भयान अंधारामध्ये 12:30 ते 2:30 या म्हणजे जरा जरी कुरकुण जर शत्रू पक्षाला लागली तर यांचा खात्मा व्हायला वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीमध्ये सावध दबकत सगळ्या प्रकारची काळजी घेत आपलं सैन्य हळूहळू त्या अंधारामध्ये पाकिस्तानच्या दिशेने जात होत आणि जे इच्छित स्थळी जाऊन 2:30 तिथे पोहोचले तिथे पाकिस्तानच्या जवळजवळ 12 ते 13 चौक्या होत्या. त्या 12 ते 13 चौक्यांपैकी 7 चौक्या ज्या आहेत, 7 लष्करी ठाणी आहेत, ती आपल्या सैनिकांनी उद्ध्वस्त केली आणि 5:30 परत आले आणि आपण त्यांना भारताच्या हद्दीत घेतलं. हे 7 लष्करी ठाणी जी उद्ध्वस्त झाली त्याच्यामध्ये 36 अतिरेकी मारले गेले, पाकिस्तानचे 2 सैनिक मारले गेले. त्यांनी आमचे 17 जवान मारले, आम्ही त्यांचे 36 दहशतवादी मारले आणि अशा पद्धतीने हा सर्जिकल स्ट्राईक झाला आणि त्याच्यावरती जो चित्रपट आला होता त्याचं नाव आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक. अगर मैं अपने देश अपने भाइयों के लिए अब नहीं लड़ा तो मैं अपनी नजरों में फर्जी बन के रह जाऊंगा. सर आई प्रॉमिस यू, आप मुझे कहीं भी भेज दीजिए, मैं अपने हर एक सिपाही को जिंदा सही सलामत वापस लाऊंगा. पाकिस्तान जो भाषा समझता है उसी भाषा में पाकिस्तान को समझाने का समय अब आ गया है. सर्जिकल स्ट्राइक उरी हमले का हैंडल कौन था, प्लानिंग कहाँ हुई? भरोसा तो किसी पे हुआ? तुम खुश हो? ज़्यादा नाटक किया ना तो तेरे अखरोट तेरे मुंह से बाहर निकाल दूंगी. कि हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी तो मारेगा. Jai Hind, Jai Hind, Challa Jinte, Bande 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 Jai
त्याचं नेतृत्व जे होतं ते विहान सिंग शेरगिलकडे होतं या उरी द सर्जिकल स्ट्राईकचं, आणि ती विहान सिंग शेरगिलची भूमिका विकी कौशलने केली, ज्याला अभिनेता राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला, आणि अजित डोवालची भूमिका परेश रावलने केली होती. मित्रांनो, किस्मत 1943 पासून सुरू झालेला प्रवास उरी द सर्जिकल स्ट्राईक पर्यंत थांबलेला आहे. वेगळ्या युद्धांवरती आपण बोललो. हा कार्यक्रम मी खूप अभिमानाने गर्वाने मी नेहमी सादर करतो. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी मी बरेच चित्रपट पाहिले, त्यातनं काही निवडक चित्रपट मी निवडले. मला नक्की वाटतं कार्यक्रम तुम्हाला हा आवडला असेल. दुपारी गुरुकुल शाळेमध्ये हा कार्यक्रम झाला तर मला लक्षात आलं की त्या शाळेमध्ये देशपांडे सर जे आहेत ते कारगिल युद्धामध्ये होते. मला मिळालेला पुष्पगुच्छ मी त्यांना दिला, त्यांचा सत्कार केला. मला इतकं बरं वाटलंय की चला माझ्या कार्यक्रमाला कारगिल युद्ध लढलेली व्यक्ती समोर आहे. सैन्याचं मी आपण जितकं आभार मानावे त्यांच्या जितकं ऋणात राहू तितकं कमी आहे. मला जे शक्य आहे ते मी छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करा. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असं मी समजतो. पुन्हा एकदा मी तुमच्याकडनं एक छोटीशी अपेक्षा करतो. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. हे राष्ट्रगीत जे आहे 4:30 मिनिटाचं आहे, तुम्हाला ते पडद्यावर दिसेल. माझ्या बरोबरीने म्हणजे शब्द जर तुम्ही म्हणालात आणि जोशाने म्हणालात तर मला वाटतं कार्यक्रमाचा समारोह खूप छान होईल. तुम्ही जवळ 1 तासापेक्षा 1.25 तासापेक्षा जास्त तुम्ही ते उपस्थित आहात. फक्त शेवटची 4:30 मिनिटं तुमच्याचकडनं मागतोय राष्ट्रगीतासाठी. अरे हे त्याच्यावर दिसणार आहे. सगळ्यांचे आभार, प्रेक्षकांचे मनापासून आभार. हे संपूर्ण जनगणमन आहे, पडद्यावर दिसेल तुम्हाला. तुम्ही जर ते तितक्याच जोशाने म्हटलं तर मला वाटतं कार्यक्रमाचा समारोह आणि सीमेवरच्या जवानांना एक आदरांजली होऊन जाईल. नायक जय रे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा ग्रामीण उत्तर बंगाल विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल Thank you.
जीवन सघा